नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरच्या निवडणूक स्पेशल एपिसोडमध्ये आपलं स्वागत. आज आम्ही तुमच्यासाठी राजकीय बातम्यांची मेजवानी आणणार आहोत. खरं तर आज राज्यामध्ये अनेक घडामोडी राजकीय घडल्या आणि त्या महत्त्वाच्या घडामोडी आपल्याला आज बघायच्या आहे. राज्यात राजकीय तापमान वाढत असताना अजून एक लाट सुरू झाली आहे, ती म्हणजे नाराज वीरांची. कोणी उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज, तर कुणी असलेली खासदारकी धोक्यात आली म्हणून नाराज, तर कुणी हक्काची जागा आघाडी धर्मापोटी सोडावी लागते म्हणून नाराज, कुणी जुन्या वादातून नाराज, तर कुणी भविष्यातील संघर्षामुळे नाराज. पण आजची नाराजी सगळ्यात मोठी जी बातमी आहे ती कोणा व्यक्तीची नसून थेट एका राष्ट्रीय पक्षाची आहे. आणि या नाराजीमुळे महाविकास आघाडीच धोक्यात आल्याचं चित्र आहे. उद्धव ठाकरेंनी सांगलीच्या जागेवर आपला उमेदवार घोषित करून टाकल्यामुळे काँग्रेसनं तर आज थेट सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबई अशा तीन जागांवर मित्रपक्षांचे उमेदवार असले तरी मैत्रीपूर्ण लढतीत आपलेही उमेदवार उतरवण्याची तयारी दाखवली. काय काय म्हणाले आहेत ते पुढे हे आपण या भागात बघणार आहोतच. पण दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावरही महायुतीतील नाराज नेत्यांनी गर्दी कायम ठेवली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गातून शिवसेनेचे किरण सामंत असो की बारामतीसाठी हर्षवर्धन पाटील असो, दीपक केसरकर, रामदास आठवले असे बऱ्याच नेत्यांनी आज फडणवीसांची भेट घेतली. तिकडे अमरावतीत सुरू झालेला राणा विरुद्ध अडसूळ आणि बच्चू कडू संघर्ष नव्या वळणावर पोहोचलाय. बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेनं थेट नवनीत राणा यांच्या विरोधात उमेदवार उतरवण्याचे जाहीर करत दिनेश बुब यांना उमेदवारी पण देऊन टाकली आहे. पाहुयात बच्चू कडू यांची आक्रमक भूमिका. मध्ये आमचे दोन आमदार आहे, आम्हाला असं होतं की किमान विचारलं गेलं पाहिजे होतं आणि मग त्याची सुद्धा तसगी कोणा दाखवली नाही. आणि मग अगदी स्वाभिमान आहे, आम्ही डुबलो तरी चालेल, स्वाभिमान जाता कामा नये. गुलामीत राहण्याची आमची सवय निघात आमच्या रक्तात नाही. हम मर जाएंगे कट जाएंगे लेकिन लढेंगे ताकद से लढेंगे. यावरच होता आपला आजचा पहिला प्रश्न आणि तो पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा पहिला प्रश्न तुम्हाला सांगते, भाजपच्या नवनीत राणांविरोधात बच्चू कडू उमेदवार देणार, कडूंच्या नाराजीचा राणांना फटका बसेल का बच्चू कडूंनी? आम्ही हा प्रश्न तुम्हाला सकाळी विचारला होता, तेव्हा उमेदवार जाहीर केला नव्हता, मात्र तो करूनही टाकलाय बच्चू कडूंनी. तुम्हाला सांगायचं होतं की या नाराजीचा राणांना फटका बसेल का, होय किंवा नाही? बच्चू कडू फक्त आक्रमक झाले असं नाही, त्यांनी आज ठाकरे गटाचे अमरावतीतील नेते दिनेश बुब यांना प्रहार पक्षात आणलं. आता याच निर्णयामुळे बच्चू कडू महायुतीतून बाहेर तर पडणार नाहीत ना, अशा चर्चा सुरू झाल्या. तर तिकडे अमरावतीतून उमेदवारी मिळाल्यानंतर नवनीत राणा दिल्लीत पोहोचल्या. तिथं त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शहांची भेट घेतली आणि इतक्या घडामोडी झाल्या तरी अगदी वेगळी प्रतिक्रिया दिली. आमचं काम आहे, कर्तव्य ज्या पक्षासोबत, ज्या NDA चे घटक जे नेते आहे, आता त्या लीडरांचंही कर्तव्य आहे की आपल्याला जर पुढे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सीटची आवश्यकता जर आहे, तर या लोकांना सगळे लोकांनी, मोठे लीडरांनी समजून घेतलं पाहिजे. मी तर खूप नवीन आहे, मी फक्त काम करू शकते जनताची सेवेसाठी. 5 वर्ष नाही, 13 वर्षापासून अमरावतीकरांच्या सेवेमध्ये आहे. तर हे जास्त जेवढेही मोठे लीडर आहे त्यांना त्यांच्या पार्टीचे लीडरांनी समजून घेतलं पाहिजे थोडेस. महायुतीतली नाराजी तर आपण बघितली, पण अशीच नाराजी महाविकास आघाडीतही आहे. इथे तर काँग्रेसच्या ऑनलाईन बैठकीत अत्यंत महत्वाची चर्चा झाली आहे आणि याचे परिणाम आजपर्यंत एकजूट ठेवू शकलेल्या महाविकास आघाडीवर होऊ शकतात. ज्या ज्या जागांवर महाविकास आघाडीत मतभेद आहेत
त्या त्या मतदारसंघात थेट मैत्रीपूर्ण लढती कराव्यात अशी मागणी काँग्रेसच्या काही नेत्यांनी आजच्या या बैठकीत केली आहे. त्याचं झालं असं की महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे आणि काँग्रेसनं आपले काही उमेदवार घोषित केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा अद्याप वेट अँड वॉच सुरू आहे. आता ठाकरे आणि काँग्रेस यांच्यात सांगली, भिवंडी, दक्षिण मध्य मुंबई अशा काही जागांचा वाद सुरू आहे. तरीही ठाकरेंनी सांगलीत चंद्रहार पाटील आणि दक्षिण मध्यमध्ये अनिल देसाई यांची उमेदवारी घोषित करून टाकली आणि ठाकरे मागे जात नाहीये हे बघून शेवटी काँग्रेस ही आक्रमक झाली आहे. हक्काची जागा दुसऱ्याला जाऊ नये ही भूमिका काँग्रेस कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांनी आजच्या बैठकीत मांडली. आता महाविकास आघाडीतले काँग्रेसचं नेतृत्व करणारे एक एक नेते सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरोधी भूमिका घेऊ लागलेत. आधी विश्वजीत कदम, त्यानंतर नाना पटोले, मग बाळासाहेब थोरात आणि आता पृथ्वीराज बाबा. वादग्रस्त जागांवरून कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक असल्याचा गर्भित इशारा आज पृथ्वीराज चव्हाणांनी दिलाय. बरं, गोष्टी इथवर थांबल्या नाहीत. काँग्रेसच्या ह्या मैत्रीपूर्ण लढतीच्या भूमिकेवर संजय राऊतांनी थेट 48 जागांवरच धमकी वजा इशारा देऊन टाकलाय. पाहूयात. 2-3 जागाच्या बद्दल काही जे मतभेद आहेत, जे कोणी लढली पाहिजे, कोणाकडे स्ट्रॉंग उमेदवार आहेत, कोणचे कोणाकडे खाली नेटवर्क आहे, ह्याची चर्चा केली. मला वाटतं त्याचा अंतिम निर्णय जेव्हा इंडिया आघाडीच्या बैठकीला महाराष्ट्रातले नेते शरद पवार, उद्धवजी ठाकरे हे जाणार आहेत, आमचे नेते जातील, तर त्यावेळेला मला वाटतं अंतिम चर्चा होईल आणि काहीतरी मग पुढं मागं काहीतरी सरकून निर्णय होईल. परंतु कार्यकर्त्यांच्या भावनेचाही विचार करणं गरजेचं आहे. सांगलीमध्ये, भिवंडीमध्ये कार्यकर्त्यांची भावना फार तीव्र आहेत. ही निवडणूक जिंकायची असेल तर सर्व एजन्सीचा वापर केला पाहिजे आणि दुरुपयोग केला पाहिजे, गैरवापर केला पाहिजे, भाजपने ठरवलेला आहे. आम्हाला दंड दिला पाहिजे म्हणून मग पैसे असलेली खाती गोठवून टाकायची, पैसे जप्त करायचे, हा इतका नंगानाच सत्तेचा चाललेला आहे की एका बाजूला विरोधी पक्षाला निवडून येऊ द्यायचं नाही, याकरता जे काही करावं लागेल ते करायचं. हा त्यातून मेसेज काय जातो आहे की भाजप आता 400 पारची जरी बात करत असले तरी त्यांचं कुठेतरी आत्मविश्वास त्यांचा नाहीसा झालेला आहे, कमी झालेला आहे. मग उत्तर प्रदेश, बिहार, बरं का, संपूर्ण महाराष्ट्रात 48 जागा आहेत, त्याच्यावरती पण अशा लढती करायच्या का? मला वाटत नाही. काँग्रेस हा एक मॅच्युअर्ड समंजस राजकीय पक्ष आहे. मैत्रीपूर्ण लढतीत काय होतं सगळ्यांना माहिती आहे. मैत्रीपूर्ण लढत ही आपल्या विरोधकाला मदत करण्यासाठी केली जाते. तर इकडे राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला पुन्हा एकदा महायुतीचं सत्ता केंद्र बनलंय. कारण सकाळपासून फडणवीसांकडे नेत्यांची रीग लागली होती. बरं, फक्त त्यांच्याच पक्षातील नेते येत होतं असंही नाही, तर त्यांच्या भेटीला तिन्ही पक्षातल्या नेत्यांची रेलचेल होती. इंदापूरचे नेते हर्षवर्धन पाटील जवळपास 200 कार्यकर्त्यांसह फडणवीसांच्या घरी दाखल झाले. त्यांनी अजित पवारांविरोधात उघड नाराजी व्यक्त केल्यानंतर फडणवीसांनी एकदा मध्यस्थी केली होती. त्यानंतर प्रकरण शांत होईल असं वाटलं होतं, पण तसं झालं नाही. त्यानंतर बारामतीत दादांना विरोध करणारे विजयबापू शिवतारेही सागर बंगल्यावर पोहोचले. त्यांच्या भेटीआधी धाराशिव लोकसभा मतदारसंघासंदर्भात चर्चा करण्यासाठी राणा जगजीत पाटील सागर बंगल्यावर पोहोचले होते. त्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनीही फडणवीसांची भेट घेतली. ही भेट झाल्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर चर्चा करण्यासाठी दीपक केसरकर यांनी देखील देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्यानंतर शिवसेनेचे इच्छुक आणि मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंतही सागर बंगल्यावर पोहोचले. कारण रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर नारायण राणेंचं नाव जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे. पाहूयात सागर बंगल्यावरून बाहेर पडताना नेते मंडळींनी दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी माझी उमेदवारी घोषित केलेली आणि महायुतीचा उमेदवार म्हणून
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मी या ठिकाणी भेटायला आलो आणि त्यांच्या शुभेच्छाही घेतल्या, कारण महायुतीतला घटक पक्ष प्रत्येक पक्षाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ह्यापूर्वी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2014 निवडणूक असेल, 2019 निवडणूक असेल, त्यात मला सहकार्य केलेलं आहे. साहजिकच आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता की आज आम्ही महायुतीचं काम करू, उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांनी आमचं काम करावं, असे सगळ्या कार्यकर्त्यांच्या स्पष्ट भावना होत्या. त्यानंतर महायुतीचं काम करण्याच्या बाबतीमध्ये कार्यकर्त्यांचे जे आक्षेप आहेत त्या आक्षेपाबद्दल सुद्धा त्यांनी भूमिका सकारात्मक घ्यावी आणि जे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत किंवा होत आहेत त्या प्रश्नाची सोडवणूक हे खुद्द देवेंद्र फडणवीस साहेब करणार आहेत. एक तर आता जागेच्या संबंधामध्ये चर्चा झाली आणि स्त्रीडीच्या संबंधामध्ये ते माझ्यासाठी आग्रह होते, परंतु ती जी जागा आहे ती जागा माननीय एकनाथ शिंदे यांच्या गोट्यामध्ये होती. आम्ही तिकडून आम्ही इकडे आलेलो आहोत आणि ज्यांच्या भरोश्यावर मी आलेलो आहे त्यांना तिकीट देणं अत्यंत आवश्यक असल्यामुळं स्त्रीडीची जागा काही आपल्याला सुटू शकली नाही आणि त्यामुळं मग आम्ही मागणी केलेली आहे की जर जागा मिळत नसतील आता तर आपल्याला केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्रिपद मिळालं पाहिजे, त्याचबरोबर राज्यामध्ये एक मंत्रिपद मिळालं पाहिजे, एक विधान परिषद मिळाली पाहिजे, येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत विधानसभेच्या त्यामध्ये एक 8-10 जागा तरी आम्हाला मिळाल्या पाहिजे. सध्या रोज एक इंटरेस्टिंग भूमिका घेऊन समोर येत आहेत ते म्हणजे प्रकाश आंबेडकर. आणि काल संजय राऊतांना थेट खोटारडे म्हणणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी आज परत महाविकास आघाडीसाठी दरवाजे बंद नाहीत असे सांगितले. त्यावर शरद पवार आणि संजय राऊतांनीही सकारात्मक भूमिका घेतली आहे, पण त्याचबरोबर विविध संघटनांशी बोलून भाजप विरोधी आघाडीची येत्या 2 तारखेपर्यंत घोषणा करू असंही प्रकाश आंबेडकर यांनी आज जाहीर केलं. भाजप विरोधात मजबूत आघाडी उभी राहावी असा आमचा प्रयत्न होता, मात्र दुर्दैवानं आम्हाला हवी ती तशी आघाडी उभी राहिलेली नाही असं म्हणत आंबेडकरांनी महाविकास आघाडीला टोला सुद्धा लगावला. आता नक्की कोण असणार आहेत प्रकाश आंबेडकरांच्या या नव्या आघाडीत, तर 2 एप्रिलला आपल्या सोबतच्या इतर संघटना कोणत्या ते समजेल असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी सस्पेन्स वाढवला. आमच्याकडे असणारा या बैठकीमधला जो प्रस्ताव होता तो 3 जागेचा प्रस्ताव होता. एक माझा मतदारसंघ आणि दुसरे 2 मतदारसंघ, त्याच्या पलीकडे आम्हाला कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. मैंने आपसे कहा ना कि भी हमने किसी के लिए भी दरवाजे बंद नहीं किए. वंचित आम्हाला सगळ्यांना बाळासाहेब आंबेडकर आजही प्रिय आहेत. वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीबरोबर असायलाच पाहिजे ही आमची भूमिका आहे. खोटं काय आहे याच्यामध्ये? खोटं काहीच नाही. किंबहुना शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती ही सगळ्यात आधी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेबच होते ना. आता बातमी अजित पवारांना धक्का देणार आहे. हो नाही म्हणता म्हणता आज अखेर अजित दादांचे निकटवर्ती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या गोटातून शरद पवारांच्या मंचावर पारनेरचे आमदार निलेश लंके दिसले होते. तेच निलेश लंके शरद पवार साहेबांसोबत असल्याची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही, पण लंके दक्षिण नगरमधून शरद पवारांच्या तिकिटावर भाजपच्या सुजय विखेंविरोधात उमेदवार असणार असल्याची चर्चा आहे. तसंही विखे आणि लंकेमधील वाद हा जुनाच आहे. आजही लंकेंनी नगरमध्ये सभा घेत थेट नाव न घेता विखेंवर हल्लाबोल केला. तब्बल 2 तासांहून अधिक वेळ चाललेल्या या सभेतून लंकेंनी कार्यकर्त्यांसमोर काही कटू निर्णय घ्यावे लागतील असे उद्गार काढले आणि त्यांचे डोळे भरून आले. लंकेंना रडताना पाहून काही काळ कार्यकर्तेही स्तब्ध झाले. यावेळी बोलताना निलेश लंकेंनी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली, तसंच खासदारकीसाठी संघर्ष करण्याचे आवाहनही उपस्थितांना केलं.
लंकेच्या याच सभेला शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळकेही उपस्थित होते. आजच्या नगरच्या सभेतून निलेश लंके काय म्हणाले ते पाहूया. मी तुमची माफी मागतो, तुम्ही मला 5 वर्षांसाठी लोकप्रतिनिधी म्हणून पाठवलं होतं, पण जर आपल्याला लोकसभेची निवडणूक लढायची असेल तर आपल्याला विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा द्यावा लागणार. संघर्ष आम्ही पण केलेला आहे धनंजय, आम्ही आमदार करण्यासाठी संघर्ष केला, राजीनामा देण्यासाठी. आमदार पण आपल्याला काही आमदार की साठी संघर्ष केला, आता खासदार की साठी संघर्ष करायचा. आपल्यासाठी निवडणूक घेणं जीवन मरणाचा प्रश्न आहे, आणि ही निवडणूक आपल्याला कुठल्या परिस्थितीत नाही, कुठल्या पण ताकदी ही निवडणूक जिंकायची आपल्याला. प्रस्थापित लोकांना दाखवून द्यायचं, अरे सर्वसामान्य लोकांची जेवढी ताकद एक कोटी ना, त्यावेळेस त्यांना घरचा आहे दिल्याशिवाय लोक राहत नाही. आता प्रमुख राजकीय घडामोडी पाहिल्यानंतर आता वळूयात बच्चू कडूंच्या प्रश्नाकडे, ज्यावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. पहिले आजचा प्रश्न परत एकदा बघूया. भाजपच्या नवनीत राणांविरोधात बच्चू कडू उमेदवार देणार दिला, कडूंच्या नाराजीचा राणांना फटका बसेल का? सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया पाहूयात. एक्स वरून शशांक महाडिक, कडूंच्या नाराजीचा फटका नवनीत राणांना बसणार नाही. एक्स वरूनच चंदू, बच्चू कडू उमेदवार देऊन महाविकास आघाडीची मतं खाणार. यूट्यूब वरून श्रीकांत शेवगावकर, कुणीही उमेदवार उभा केला तरी नवनीत राणाच निवडून येणार. यूट्यूब वरून गणेश शेजवळ, कडूंच्या विरोधाचा फटका बसणार, राणांचा भरघोस मतांनी पराभव होणार. यूट्यूब वरून किरण सावंत, कडू विरोधात नसले तरीही नवनीत राणा जिंकणार नाही. फेसबुक वरून विश्वास डोके, असं काहीच होणार नाही, बच्चू कडूंचं हे दबाव तंत्र आहे. फेसबुक वरून ज्ञानेश्वर खैरनार, जर स्वतः बच्चू कडूंनी फॉर्म भरला तर नक्कीच नवनीत राणा हरतील. इंस्टाग्राम वरून चैतन्य पाटील, बच्चू कडूंच्या भूमिकेमुळे नवनीत राणांना फटका बसणारच. महाराष्ट्राच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता वेळ झाली आहे राजकीय घडामोडींचं सखोल विश्लेषण करण्याची. त्यासाठी जाऊयात गेस्ट सेंटरला, जिथे आपल्या सोबत आहेत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये. केशवजी, आपलं स्वागत आहे झिरो आवर मध्ये. नमस्कार. खर तर आजच आम्ही जो प्रश्न लोकांना विचारला तोच आम्ही तुम्हालाही विचारतोय. बच्चू कडू यांची जी नाराजी आहे, त्यांनी उमेदवार उभा केला आहे, नवनीत राणांना त्याचा फटका बसेल का? असं मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक पक्षाला, प्रत्येक नेत्याला त्याच्या इच्छा आकांक्षा असतात, त्याला असं वाटतं की आपल्या पद्धतीने काही गोष्टी झाल्या पाहिजेत, आणि तशा पद्धतीचा निवडणुकीचा शेवटचा अर्ज भरायचा शेवटच्या दिवस येईपर्यंत प्रत्येक नेता आपल्या पद्धतीने प्रयत्न करत असतो, आणि यात गैर पण काही नाहीये. त्यामुळे बच्चू कडूंच्या काही इच्छा, काही मतं आहेत, त्यांची मतं आहेत, त्या मतांचा आदर राखला पाहिजे असं त्यांना वाटतं, आणि त्यातला स्थानिक राजकारणातले काही त्यांच्या अडचणीचे मुद्दे आहेत ज्यातनं त्यांचा आज राग रागवून त्यांनी काही भूमिका व्यक्त केली असेल. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही सगळेजण आता भारतीय जनता पार्टी असो अथवा आमच्या सोबतचे असलेले सर्व सहकारी पक्ष, मग ते शिवसेना असो, राष्ट्रवादी असो किंवा बच्चू कडूंचा पक्ष सुद्धा आमच्या सोबत आहे, या सगळ्यांचं एक लक्ष की विकसित भारताची संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी, प्रत्यक्षात आणण्यासाठी 400+ नारा जो दिला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आणि जनताच त्यांच्या सोबत आहे, तर त्या सगळ्या नाराला सत्य आणण्यासाठी जे जे करावं लागेल होऊ शकतं. पण आता बच्चू कडू ते करायला तयार नाहीये, तरी सुद्धा आपण म्हणत आहात ते आपल्या बरोबर आहेत, ते कसे बरोबर आहेत? बरोबर आहेतच. नाही, ते बरोबर आहेतच. प्रश्न असा आहे ते सरकारमध्ये आहे, ते सरकारचा पाठिंबा आहे, असं मी तुम्हाला पहिला शब्दप्रयोग वाक्य म्हणून मी जाणीवपूर्वक केलं की अर्ज भरायच्या म्हणजे तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात, तुम्हाला सुद्धा सगळं माहिती आहे, अर्ज भरायच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक जण आपल्या भावना, आपली मतं ही आग्रहाने मांडून त्या सत्य करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. केशवजी, म्हणजे याचा अर्थ असा काढायचा का की आताही बच्चू कडू यांचं मन वळवण्याचा प्रयत्न कुठंतरी भाजपा किंवा सरकारकडनं होणार, महायुतीकडनं होणार, आणि जर ते त्यांचं मन वळवू शकलात तर त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न होणार आहे का?
असं आहे की पुन्हा एकदा सांगतो की बच्चू कडू म्हणजे बच्चू कडू आमच्या दूर गेलेच नाही. त्यांची काही मत आहे स्थानिक राजकारणांना काही त्यांची विषय झालेले आहेत. मला असं वाटतं की माननीय देवेंद्रजी बच्चू कडूंशी नक्की बोलतील येत्या दिवसामध्ये. आणि ज्या पद्धतीने गेल्या अनेक दिवस तुम्ही आता तुमची स्टोरी पाहत होतो की सगळे नेते सागरवरती येत आहेत, समजूत काढून देवेंद्रजी त्यांना परत पाठवत आहेत, त्यातनं एकसंध महायुतीचं चित्र समोर येत आहे. तसंच नेमकं मला विश्वास आहे की मोदीजींचं स्वप्न जे मोदी 405 400 नारा आपल्याला पार करायचा आहे त्यासाठी बच्चू कडूजी सुद्धा पुढच्या काळात महायुती सोबतच असतील. त्यांच्या भावना ते मानतायत, त्यात गैर मानण्याचं कारण नाही. पण त्यांच्या भावना समस्या जे काय त्याच्यावरती मला नक्की खात्री आहे की देवेंद्रजी उत्तर काढतील आणि त्यांचं समाधान करतील. केशवजी, एकंदरीत अमरावतीचं जर चित्र पाहिलं तर तिथे एकीकडे बच्चू कडूंची नाराजी आणि आपल्याला बच्चू कडूंचा आक्रमक स्वभाव हा गेली अनेक दशकांचा माहिती आहे. ते आज समोर आले आणि त्यांनी उमेदवार दिला. मात्र सगळ्यांना हे सुद्धा तेवढंच माहिती आहे की तेवढीच नाराजी अडसुळांची आहे, तेवढीच नाराजी अगदी प्रवीण पोटे असो किंवा इतर भाजपाचे कार्यकर्ते आहेत त्यांची आहेत. प्रवीण पोटेंसारखे तिथे नेते आहेत, ते आज उघड बच्चू कडूंच्या प्लॅटफॉर्मवर आज आले नसतील, पण ही तिघही ताकदवर मंडळी आहे. त्याचा फटका कुठंतरी अमरावतीत बसू शकतो का? काय नक्की प्लॅन आहे भाजपाकडे? हे मान्य केलं आपण जसं म्हणता ते की प्रत्येकाला आपापली भूमिका असते, काही कारणं असतील ते त्यामुळे त्यांनी तिथं विरोध केला. प्रश्न विरोधाचा नाही, प्रश्न हा आहे या विरोधाचा किती मोठा फटका बसू शकेल. असं आहे की आता अजून प्रत्यक्ष निवडणुकीला तशा अर्थाने काही टप्प्यांमध्ये निवडणूक सुरू झाली आहे, पण तशा अर्थाने निवडणुकीला अजून सुरुवात झालेली नाही जी कधीच पुढच्या 2-3 दिवसांमध्ये होईल. त्यामुळे अजून बरेच मुद्दे रंगायचे, बऱ्याच विषय यायचे. त्यामुळे एकदा का त्यातनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा अजून महाराष्ट्रात व्हायच्या आहेत हे सगळं. आणि आता सुद्धा महाराष्ट्रातलं वातावरण हे मोदीमय झालेलं हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे प्रवीण पोटे नक्की ताकदवर आहेत, बाकी सगळे आमचे स्थानिक नेते आहेत ते पूर्णपणे ताकदवर नेते आहेत त्या अमरावतीचे. पण तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य असं असतं की ज्या ठिकाणी एकदा निर्णय व्यवस्थापन आम्ही आमच्यामध्ये 100% चर्चा होईल, त्यामध्ये मतं वेगळी मांडली जातील. पण एकदा निर्णय झाला की मग मात्र त्या निर्णयावरती भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता मनाविरुद्ध असला तरी सुद्धा तितक्याच ताकदीने बाहेर पडतो आणि तो पक्षाचा निर्णय आपला निर्णय समजून कामाला लागतो. अमरावतीमध्ये सुद्धा जरी काही गोष्टींमध्ये पटत नसेल असं स्थानिकांनी झालं असं असू शकतं, पण तरी सुद्धा आता आमचं सगळ्यांचं ध्येय व्यापक आहे. आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पुढच्या काळामध्ये पंतप्रधान नक्की होणार आहेत. त्यात इथला प्रत्येक खासदार हा सहभागी असेल. 45+ आमचा नारा आहे, तोच आम्हाला साध्य करायचा आहे, तो आम्हाला आणायचा आहे आणि जनता हा नारा येण्यासाठी सोबत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जरी काही समजा स्थानिक ठिकाणच्या काही गोष्टी असतील तर तो मतभेद निघून जातील आणि पूर्ण ताकदीने प्रवीण पोटे सहित बाकी सगळी जी लोक आहेत ती पूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टीचेच आहेत ती लोक सगळी ते उभे राहतील. राहता बच्चू कडूंचा प्रश्न, बच्चू कडू आपण पाहतो सातत्याने या महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी आहेत. त्यांनी जे जे प्रश्न मांडले ते प्रश्नाचं उत्तर एकनाथ शिंदे जे असतील, देवेंद्रजी असतील त्यांनी दिले. दिव्यांगांचं त्यांना त्यासाठी त्यांना विशेष रचना हवी होती, महामंडळ हवं होतं, त्या पद्धतीची रचना केली. त्यामुळे ज्या पद्धतीच्या अपेक्षा त्यांच्या होत्या त्या पद्धतीने काम करणार हे महायुतीचं सरकार आहे. आता राहताना स्थानिक ठिकाणचा प्रश्न आहे, त्या स्थानिक ठिकाणच्या प्रश्नावरती उत्तर काढण्याचं त्यांना निश्चित करण्याचं काम मला असं वाटतं माननीय देवेंद्रजी पुढच्या काळात करतील. आणि या प्रश्नामध्ये अमरावतीमध्ये 100% पुन्हा एकदा मोदीजींचाच मोदीच्या सोबत असणारच खासदार निवडून येत शंका नाही. केशवजी, एक आता महायुतीतून महाविकास आघाडीकडे जाऊया. एकंदरीत जर चित्र बघितलं तर आंबेडकरांची भूमिका बघितली, आज काँग्रेसनं धमकी दिली आहे की ते मैत्रीपूर्ण लढतीत काही ठिकाणी आपले उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या विरोधात उतरवतील. एकंदरीत येणाऱ्या काळात महाविकास आघाडीच्या एकसंधतेकडे आपण कसं बघता? मला तुम्हाला हेच सांगायचंय म्हणजे महायुतीमध्ये एखाद दुसरी काहीतरी ठिकाणी अशा गोष्टी घडल्या त्याच्यावरून आपण चर्चा करतोय, पण समोर महाविकास आघाडीमध्ये कशात कुणाचं कुणात पायपोसच नाही. डायरेक्ट थेट पद्धतीने ज्या पद्धतीने काल तर खंजीर खुपसल्याची भाषा प्रकाश आंबेडकरांनी केली संजय राऊतांबद्दल, काँग्रेसने ज्या पद्धतीचे कार्टून शिवसेनेवरती शिवसेनेबद्दलचे कार्टून चालवले, ज्या पद्धतीची टीका संजय निरुपम असेल बाकी सगळ्या नेत्यांनी केल्या, आपापसामध्ये ज्या पद्धतीची लाथाळी आजही तुम्हीच बातम्या चालवली असतील की आज सुद्धा शरद पवार आणि काँग्रेसनी शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरे गटाबद्दलच्या ज्या पद्धतीच्या नाराज व्यक्तींनी जागा जाहीर करण्याबद्दल
त्यामुळे या ही सगळी परिस्थिती बघता ज्यांचं कुठल्याच पद्धतीचं एकमत होऊ शकत नाही, उमेदवाराबद्दल गेले 6 महिने गुराळ त्यांचं सुरू होते आपण पाहतो आहोत, जागा वाटपाबद्दल कसली चर्चा होत एकमत होऊ शकत नाहीये, अनेक जागांवरती एकमत नाहीये, एकमेकांमध्ये लाथाळ्या प्रचंड सुरू आहेत, आणि तरी सुद्धा म्हणजे एखाद्या अमरावतीच्या जागेवरनं इथे आपण चर्चा करतोय, पण इथे महाराष्ट्रात अशा अनेक ठिकाणी जवळपास प्रत्येक ठिकाणी जिथे ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाची जागा मिळाली त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवाद शरद पवार गटाचे लोक आग्रही आहेत, बाकी ठिकाणी उलटी परिस्थिती आहे. त्यामुळे या लाथाळीचं पुढच्या काळात म्हणजे इथं ते एक येऊ शकत नाहीत, कुठे देशासाठी काय ते एक येणार आहेत हेच चित्र जनतेसमोर जात आहे. आणि पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडी आहे की नाही अस्तित्वात असा प्रश्न पुढच्या 15 दिवसानंतर दिसायला पाहायला मिळेल हे तुम्हाला नक्की सांगतो. केशवजी धन्यवाद, आपण झिरो आवर मध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. कडूंच्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. भाजपच्या नवनीत राणांविरोधात बच्चू कडू यांचा उमेदवार रिंगणात, कडूंच्या नाराजीचा राणांना फटका बसेल का? एकूण 38,000 मतं युट्यूबवर. 87% होय म्हटलंय, 13% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 4,500 मतं. 80% होय म्हटलंय, 20% नाही. फेसबुकवर एकूण 3,000 मतं. 23% होय म्हटलंय, 77% नाही. एक्सवर 78% होय म्हटलंय, 22% नाही. आधी राज्यात 4 प्रमुख पक्ष होते, शिवसेना भाजप यांची युती, काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी, याच्यातच प्रमुख निवडणुका व्हायच्या. त्यामुळे निवडणुकीत एका जागेसाठी आघाडी असो की युती, जास्तीत जास्त 4 दावेदार असायचे, त्यातही बंडखोरी व्हायचीच. मात्र आता राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीत प्रत्येकी 3-3 प्रमुख पक्ष, त्यामुळे एका मतदारसंघात 3-3 असे 6 दावेदार झाले आणि याच 6 पैकी फक्त 2 जणांनाच उमेदवारी मिळणार, म्हणून उरलेल्या 4 जणांची नाराजी होणार आणि त्याच नाराजीचा राजकीय विरोधकांना फायदा होऊ नये म्हणूनच की काय राज्यातल्या दोन्ही आघाड्यांचं जागा वाटप अजूनही पूर्णतः जाहीर होत नाहीये. तिकिटाचं टेन्शन असलेल्या प्रत्येक इच्छुकानं थेट पक्ष नेतृत्वाचं टेन्शन वाढवलंय, हेच महाराष्ट्र पाहतोय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला असो, शरद पवारांचं सिल्वर ओक असो, दोन्ही बंगल्यांवर नाराजांची आणि इच्छुकांची गर्दी नित्याचीच बनली आहे. आता तर पहिल्याच टप्प्यातील जागांसाठीची रणधुमाळी सुरू झाली आहे, त्यामुळे नाराज वीरांचा पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, असंच म्हणावं लागेल. काल बातमी आली की प्रफुल्ल पटेल यांना CBI मोठा दिलासा दिला. 2017 भ्रष्टाचार प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला, प्रकरण एअर इंडियाचं. प्रफुल्ल पटेल नागरी विमान वाहतूक मंत्री असताना त्यांच्यावर एअर इंडियात भ्रष्टाचाराचे आरोप लागले होते. त्या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट आला आणि त्यांना क्लीन चिट मिळाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची आज पहिलीच मुलाखत नवी दिल्ली थेट ABP न्यूजच्या शिखर संमेलनात सुरू आहे. आम्ही तुम्हाला नेतोय शिखर संमेलनात प्रफुल्ल पटेल यांची ती मुलाखत बघण्यासाठी. शिखर संमेलन के इस मंच पर बहुत स्वागत करती हूं आपका प्रफुल्ल पटेल साहब, और क्योंकि इस सेशन का नाम ही है कि पवार कितने पावरफुल. हालांकि पवार के अब 2 पावर सेंटर महाराष्ट्र में हो गए हैं, आप नए स्वामित्व वाले पवार गुट में शामिल हैं, नया प्रतिनिधित्व आपकी पार्टी कर रही है, तो कितना पावरफुल खुद को इस वक्त मौजूदा परिस्थिति में आप महसूस कर रहे हैं? ऐसा है कि ये बात भी सही है कि बहुत सालों तक सबने मुझे शरद पवार जी के साथ हमेशा दाहिने या बाएं उनका देखा, और राजनीति की एक लंबी मेरी सफर में उनके साथ रहने का मुझे आनंद भी मिला, सीखने भी मिला, और वो मार्गदर्शक रहे हैं.
तो इसलिए कोई ऐसी बात नहीं है। मगर अब साथ साथ में ये भी मानना पड़ेगा कि अजीत पवार और हमने भी जो चुनावी राजनीति है हमने साथ में ही शुरू की। हम दोनों 1991 में पहली बार लोकसभा में सांसद चुनकर आए, अजीत पवार हमारे दोनों मिलकर, और फिर वो वापस चले गए क्योंकि पवार साहब डिफेंस मिनिस्टर बने। और पार्टी के जहां तक मामला है तो पार्टी में तो वो भी मेरे उतने ही साथी रहे, ठीक है एक अलग भूमिका उनकी थी, मेरी अलग भूमिका थी, लेकिन साथ साथ में काम करने का तो मौका मिला ही था। मगर इतना इतना जरूर कहूंगा कि दोनों व्यक्तित्व अलग है, लेकिन एक राजनीतिक सोच और राजनीतिक विचार के साथ मैंने जो फैसला किया है मुझे लगता है कि सही किया है। आपने खुद इस बात को मान लिया, और जैसा मेरी सहयोगी रोमाना ने भी आपका तारुफ जो कराया उसमें यही कहा कि एक समय पर आप शरद पवार के सबसे भरोसेमंद शख्सियत के तौर पर जाने जाते थे, फिर अचानक से ऐसा क्या हो गया कि आपका जो भरोसा था वो शरद पवार से हटकर अजीत पवार पर ज्यादा बढ़ गया कि अब आपने अपने साथियों को लेकर अपने बाकी विधायकों को लेकर दूसरी पार्टी बना ली, मतलब दूसरा गुट एक तैयार कर लिया? देखिए पार्टी जहां तक सवाल है, पार्टी तो हमारे पास बरकरार है, ठीक है अब उसको आप गुट कहिए जो कहिए वो बात बाजू में रखिए। मेरा इतना ही कहना है कि पवार साहब और हम एक साथ चलते थे, नेचुरली हमारे लीडर थे, हम उनके पीछे ही थे। राजनीति में कई ऐसे मोड़ आते हैं। मुझे लगता है कि 2014 में हम लोगों ने जब चुनाव विधानसभा का कांग्रेस से हटकर लड़े, तब मोदी जी प्रधानमंत्री बन चुके थे और विधानसभा के चुनाव 5-6 महीने बाद जब हुए तो हमने कांग्रेस से नाता तोड़ दिया, हम अलग लड़े। उन्होंने बीजेपी से नाता तोड़ दिया, और जब चुनाव का नतीजा आया 2014 में तो हमने बिन शर्त बीजेपी को बाहर से सपोर्ट करने का फैसला लिया, और उसी दिन लिया जिस दिन चुनाव के नतीजे अभी आ रहे थे। तो कहीं ना कहीं तो हमारी राजनीतिक सोच, और वो जो मैंने घोषणा की थी तो स्वाभाविक है कि शरद पवार जी के सहमति से की थी, वो तो नेता ही तब भी थे, आज भी मैं नेता अलग भूमिका में है। मेरा ये कहना है कि हमने हमारी एक बीजेपी के साथ रिश्ता बनाने का जो सिलसिला था 2014 के विधानसभा महाराष्ट्र के होने के बाद से शुरू किया। फिर ऐसा हुआ कि 2019 में भी अजीत पवार जी का आपने देखा कि स्वेरिंग इन हुआ, अर्ली मॉर्निंग स्वेरिंग इन जो बोलते हैं, देवेंद्र जी फडणवीस मुख्यमंत्री और ये डिप्यूटी सीएम, तो वहां पर भी कहीं ना कहीं तो देखिए बिना कोई आग धुआं तो होता नहीं है, बिना कोई बातचीत कोई अजीत पवार जी की कोई वहां पर जाकर। आप कह रहे हैं कि 2014 से ही धुआं उठना शुरू हो गया था, लेकिन कुछ था जो पीछे खींच रहा था या रास्ता नहीं निकल पा रहा था? शायद निर्णायक परिस्थिति में नहीं थे, या कहीं संकोच होता था, आगे भी जाना है मगर नहीं भी जाना है, थोड़ा संकोच की वजह से जो भी एक प्रकार से जिसको कहते हैं कि एक दिशा जो निर्धारित करनी थी वो बार बार मतलब आगे जाके वापस मुड़ते थे। तो यहीं से जो मैं आपको जो कहना चाहता हूं कि भूमिका एक चीज होती है कि हमने कोई किसी से झगड़ा करके फसाद करके हम बाहर हो गए, अलग हो गए, हमारी कोई विचारधारा या बदल गई, वो पार्ट नहीं है हमारा। जहां तक ये सवाल था अजीत पवार साहब का या मेरा या हमारे और भी जो साथी हमारे साथ आए, कि भाई हमने एक लाइन, कोई भी एक ठोस लाइन लेना चाहिए। और एक बात ये बात भी मानना चाहिए कि एनसीपी पार्टी, हम भी तो एक जमाने में कांग्रेस से हम अलग हुए, क्यों हुए, कहीं ना कहीं हमारी भी सोच बदली, हमारे को भी कहीं उनके साथ, हम सब पहली बार सब जो संसद में गए तो कांग्रेस के चुनाव चिन्ह पर गए, तो कई वर्षों वहां रहने के बाद क्यों अलग हुए, कहीं ना कहीं हमको लगा कि भाई कहीं कुछ चूक रहा है। और आज हमको ये लग रहा था बार बार कि हम लोग बीजेपी के साथ न जाते हुए कांग्रेस के साथ जो हम, और कांग्रेस ने हमेशा, मैं आपको कहना चाहता हूं कि महाराष्ट्र में ईमानदारी की जो हमारे साथ राजनीति होनी चाहिए या ईमानदारी से जो पार्टनरशिप होनी चाहिए कभी की नहीं, और ये हम लोगों को ये एहसास होता था, पवार साहब को बोलते भी थे, वो भी मानते थे, लेकिन कई बार ऐसा हुआ कि भाई मानने के बाद भी चलो जाने दो, अब कब तक जाने देंगे, हमारे भी बहुत सारे लोगों की जो सोच है उनकी भी नाराजगी, उनकी भी कोई आकांक्षाएं, उसकी भी तो हमको पूर्ति करना है, और इसलिए हमने ये फैसला लिया।
और मुझे लगता है कि आज देश की जो परिस्थिति है, आज देश में नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में देश की जो एक गति है, देश का विकास जो हो रहा है, देश की एक ख्याति बढ़ रही है, देश में गरीबी कम हो रही है, देश में किसानों के लिए बहुत सारा काम हो रहा है, देश में औद्योगिकरण, देश में आर्थिक व्यवहार बढ़े किस तरह से, ये सारी चीज़ों पर बारीक नज़र उनकी है। और आज अगर देश आगे बढ़ रहा है और उस विचारधारा के साथ, उस व्यक्ति के साथ अगर हम जुड़ने की कोशिश कर रहे हैं, तो मुझे नहीं लगता है कि उसमें कहीं हमने चूक की है। और जबकि मैंने आपको इसीलिए पहले कहा कि 2014 और 19 में हम इस बात के, इस दिशा में जाने के लिए ऑलरेडी पेशकश कर चुके थे। आप ही के जवाब में से दो सवाल, एक तो ये आपने कहा हमने एक लाइन तय की, लेकिन टूट के बाद उन्होंने कहा कि आपने लाइन क्रॉस की। दूसरी बात यह कि आपने कहा कि कांग्रेस में आपको वो गठबंधन में वो ईमानदारी महसूस नहीं हो रही थी, बीजेपी में आपको ईमानदारी महसूस हो गई इतनी जल्दी? देखिए, आप उसका प्रश्न किसी भी तरह से मोड़ लीजिए, ईमानदारी की बात यह है कि आज देश आगे बढ़ रहा है। हम अगर मोदी जी के और बीजेपी के साथ चलने का जो फैसला कर रहे हैं, उसमें कहीं हमें तो नहीं लगता है कि हमने कोई गलत फैसला लिया है। और जहां तक बीजेपी का सवाल है, जो भी बात आज तक हमारे साथ, जो भी हम लोगों ने आपस में, स्वाभाविक है राजनीतिक दल है, आपस में बातचीत करना ही पड़ता है, कोई गठबंधन ऐसे ही नहीं हो जाते, प्राकृतिक थोड़ी चर्चाओं के बाद होते हैं, और उसमें आज तक हमें कहीं भी कोई भी बात ऐसी नहीं लगी है कि जहां पर हम बातचीत नहीं कर सकते और उसमें से रास्ता नहीं निकाल सकते। ठीक है, अच्छा, अब एक और सवाल मेरा, कथित एविएशन स्कैम में आप लोगों को राहत मिली है, सीबीआई ने क्लोजर रिपोर्ट दाखिल कर दी है, जाहिर है आप लोगों के लिए राहत की बात, लेकिन आप ही के पुराने साथी जो आपके साथी रह चुके हैं, लेकिन अब मैं उन्हें पुराना कह रही हूं, क्यों कह रही हूं आप समझ रहे होंगे, उनका ये कहना है क्योंकि अब वो बीजेपी की वॉशिंग मशीन में जा चुके हैं तो दाग अच्छे हैं, दाग धुल गए हैं। ये सब लोगों को, ये सभी के लिए लागू होता है, ये जरा कहीं ना कहीं चिंतन करना चाहिए। और आपने अच्छा है पूछ लिया, क्योंकि जो क्लोजर रिपोर्ट की बात अभी आप कर रहे हैं, पहले उसमें जरा आप लोग अध्ययन तो करिए कि मेरा नाम कभी था क्या उसमें। ये एक उस, मैं जिस दौर में कोई मंत्रालय का प्रमुख था, तो उस वक्त में कोई चीज कहीं वो संस्था में कोई कम ज्यादा हुई, हर चीज में उस संस्था का प्रमुख ही उसमें इन्वॉल्व है, ऐसा सोचना ही ये मतलब बुनियादी बात गलत है। और इसलिए आप उसकी जो एफआईआर आरसी होती है सीबीआई की, उसमें देखिए तो सही मेरा नाम कभी था क्या उसमें। क्लोजर रिपोर्ट इज अगेंस्ट अ सर्टन इंसिडेंट विच मे हैव टेकन प्लेस, जब कोई सिलसिला हुआ होगा, पर वो सिलसिले में मैं इन्वॉल्व था या नहीं, वो एफआईआर में ही नहीं है मेरा नाम। चलिए ठीक है, किसी को लगता है वॉशिंग मशीन है तो कोई बात नहीं, इसलिए सफेद कपड़े भी पहन के आया मैं। दाग कितने अच्छे हैं ये विपक्षी दलों से पूछिए, वो बताते हैं, क्योंकि ईडी को लेकर, सीबीआई को लेकर, इनकी रेड को लेकर लगातार विपक्ष यही कह रहा है कि अगर आपने बीजेपी का कहा मान लिया, उनसे हाथ मिला लिया तो सब ठीक, नहीं मिलाया तो ये जांच एजेंसियां आपके पीछे पड़ जाएंगी। और हालिया ऐसे कई घटनाक्रम है। एक बात मैं, क्योंकि बार 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 ये बात चलती है और सबको यही लगता है, हमारी सरकार थी यूपीए की, ठीक है, मैं थोड़ी बुनियाद, क्योंकि लोग भूल जाते हैं बहुत टाइम के बाद, बात याद नहीं रहती, ए राजा डीएमके के नेता थे और मंत्री थे, और कन्नी मोरी डीएमके के करुणानिधि जी की बेटी और वर्तमान की लोकसभा सांसद, तब वर्तमान की, तब की तत्कालीन राज्यसभा सांसद थी, उनको जेल में किसने डाला था? यूपीए के टाइम पे ही डाला था ना। ये सारी बातें, और आज वही लोग वहां पर आके जोर जोर से भाषण करते हैं मोदी जी के खिलाफ में और बाकी लोगों के खिलाफ में, ये भूल जाते हैं 2G स्कैम हो, कोल हो, जो भी कोई बातें उस जमाने की थी, तो वो सब बातें मोदी जी तो नहीं थे ना तब, तब मोदी जी होते और बीजेपी होती सत्ता में और वो बातें की जाती तो मैं समझ सकता हूं, लेकिन जब जिस टाइम पे कांग्रेस की सरकार थी, कांग्रेस ने अपने एलाइज को दबाने के लिए क्या क्या नहीं किया है, इसीलिए तो मैंने कहा कि कांग्रेस के साथ मैं भी रहा हूं, हमको जिस ईमानदारी के साथ उनकी पार्टनरशिप जो हम अपेक्षित थी वो कभी हमें मिली नहीं, मुझे बहुत सारे किस्से मालूम है, लेकिन कुछ चीजें अब गुलदस्ते में ही रहने देना पड़ता है, क्या है कि हर चीज अब जाहिर करने से भी कोई मतलब नहीं है, लेकिन ये वॉशिंग मशीन, ये वो, ये एक प्रकार से एक पैटर्न बन गया है, बहुत सारी चीजें ऐसी भी हो रही है मोदी जी के वजह से
आज देश में एफिशिएंसी आई है, ट्रांसपेरेंसी आई है, ऑनेस्टी ज़्यादा दिखती है आपको हर चीज़ में, काम समय पे होते हैं सरकार के काम, हम भी सरकार में रहे हैं और मुझे मालूम है कि सरकार में जो भी कई गतिरोध आते हैं उसको किस बाखूबी के साथ आज की सरकार और मोदी जी के नेतृत्व में वो काम होते हैं। ये वॉशिंग मशीन सवाल जो है वो इसलिए भी और ज्यादा मजबूत हो जाता है क्योंकि अगर मैं महाराष्ट्र की बात करूं, आप वहीं से आते हैं, गोंदिया जिले को आप का प्रतिनिधित्व करते हैं, महाराष्ट्र में बीते दो सालों में हमने दो पार्टियों को टूटते हुए देखा और दोनों ही टूट अब आपके साथ हैं, एक शिंदे गुट और एक आप अजीत पवार गुट। तो ऐसा बीते दो सालों में क्या हो गया कि दो बड़ी पार्टियां जिनके बारे में सोचना मुश्किल था कि कभी इस कगार पर आ जाएंगी, आज दो धड़े में दो फाड़ हो चुकी हैं। देखिए, जहां तक शिंदे साहब का सवाल है वो तो उनसे आप पूछिए, मगर मैं एक आपको एनालिसिस करके तो बता सकता हूं कि जिस तरह से उद्धव जी जब मुख्यमंत्री थे वो तो एक प्रकार से सौभाग्य था उनके लिए, मतलब देश के लिए, लोगों के लिए नहीं बोल रहा हूं, कि कोविड आ गया और उस वक्त उनको दो साल बड़े आराम से उनका जो स्टाइल और शैली के आधार पर उनका काम निकल गया, समय बीत गया। वरना वहां के उनके ही पार्टी के एक एक एमएलए से आप पूछिए, वो अपने कॉन्स्टिट्यूंसी के काम लेकर या कोई भी सार्वजनिक काम लेकर उनके पास जाते थे तो कितनी बार उनको मिलने का मौका मिलता था, कितने काम वो अपने लोगों के लिए करते थे। मैं गलत काम की बात नहीं बोल रहा हूं, जो एक जनप्रतिनिधि का काम तो होता है ना कि भाई अपनी बात को लेकर अपने वरिष्ठों के पास जाए। मुख्यमंत्री तो हमारी व्यवस्था में मुख्यमंत्री अपने राज्य का बहुत अहम व्यक्ति होता है, मुखिया तो है ही लेकिन इवन एडमिनिस्ट्रेटिवली बहुत अहम होता है, तो उसके पास जाना, उनसे काम कराना, लोग उनके उस शैली से काफी परेशान थे और इसीलिए मुझे लगता है कि शिंदे जी ने यह फैसला लिया। जहां तक हमारी बात है, मैं तो आपको पहले ही बोल चुका हूं कि हमारी बुनियादी बात कोई शरद पवार जी के साथ कोई व्यक्तिगत मतभेद की बात नहीं थी, एक पॉलिटिकल लाइन बार बार हम बदलते रह गए और उसके वजह से हमारे लोग भी परेशान रहे, ये हमारी बिल्कुल एक भूमिका बहुत स्पष्ट रही है और उस पर हम लोग आगे बढ़ना चाहते थे। और हमें मोदी जी जैसा आज नेतृत्व देश को, मैं आपको सही बता रहा हूं, देखिए बहुत सारी बातें प्रचार होता है, अपप्रचार होता है, खैर चुनाव आएंगे, चुनाव में अपने अपने लोगों को वोट डालने का अधिकार है इस हमारे देश में। साथ साथ में मैं कहूंगा कि एक दौर आता है किसी भी मुल्क के एक इतिहास में और वो दौर आज जो हमारे पास आज है, जो मौका मिला है, इसे हमें गंवाना नहीं चाहिए। ये मुल्क को मेक और ब्रेक का एक मौका दौर आया है और ये मुल्क को एकदम, अगर ये दौर से हम अगर गुजर गए और अच्छे से गुजर गए तो एकदम रॉकेट के तरह हमारा मुल्क विकास की ओर जाएगा, ये हम लोगों को बहुत महसूस करने की जरूरत है, बहुत जरूरी है। महाराष्ट्र में आप क्या देख रहे हैं, नतीजा क्या होगा लोकसभा चुनावों का? जो देश में नतीजा आने वाला है, जो देश का मूड है, उसी के साथ महाराष्ट्र लोकसभा में उसी मूड के साथ रहेगा। महायुति और महागठबंधन, महायुति, महायुति हमारी है, वो महायुति जो बीजेपी, बिल्कुल हमारा नंबर लास्ट टाइम 41 था बीजेपी शिवसेना मिलकर, उससे कम नहीं होगा बल्कि आगे जाएगा। मैं आपको इसलिए बता रहा हूं, लोग अभी थोड़ा शायद मुस्कुराएंगे क्योंकि लगता होगा कि ऐसा नहीं होगा, नेशनल इलेक्शन नेशनल मूड पर, मोदी जी के नाम पर, मोदी जी के विकास पर और इस देश में अच्छी सरकार सामने है कौन, ये भी तो एक प्रश्न है ना आज लोगों के, हर आदमी बोल रहा है। कल मैं अपनी कॉन्स्टिट्यूएंसी में एक गांव में गया और कुछ लोगों के साथ ऐसे ही चौराहे पे कुछ लोग मिल गए तो बातचीत कर रहा था और उनका कहना था कि साहब देखिए कि जो भी कुछ है आज लोगों के मन में ये आ गया है कि भाई कैंडिडेट ये बस अब छोड़ो, क्योंकि मैं खुद नहीं लड़ रहा हूं, मैं आपको खाली कह रहा हूं कि मैं जो बीजेपी का कैंडिडेट था उसके लिए कल फॉर्म नॉमिनेशन परसों भरा, उसके बाद मैं कहीं बैठा था तो वो बोल रहे थे भाई देखो हमको कैंडिडेट से मतलब नहीं है, या तो आपसे मतलब है क्योंकि आप हमारे यहां पर रहते हैं, या हमको मोदी जी से मतलब है क्योंकि देश का काम वो करते हैं। चलिए बहुत बहुत शुक्रिया, वक्त इतना ही था, सवाल और भी थे लेकिन आपसे फिर कभी मुलाकात होगी। बहुत शुक्रिया हमारे साथ यहां इस मंच पर आने के लिए और हमारे सवालों का जवाब। थैंक यू। एबीपी माझा
उघडा डोळे, बघा नीट.